वसई विरार परिसरा एकीकडे नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय, वसई विरार महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीमधून राजरोसपणे खुलेआम लाखो लिटर पाण्याची चोरी सुरू आहे। कशी होते ही पाणी चोरी आणि कोण पळवतंय विरार वसईकरांचं पाणी, आपण पाहूयात त्याचा खास रिपोर्ट। एकीकडे भीषण पाणी टंचाई तर त्याच वेळी पाण्याची चोरी, हा प्रकार आहे विरार पूर्वेमधला। टँकर माफियांनी एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशा पद्धतीने शक्कल लढवली आहे। चोरट्यांनी या जमिनीतील जलवाहिनीच्या बाजूला एक पाइपलाइन टाकून महापालिकेची जलवाहिनी फोडली आहे आणि या पाइपच्या आधारे पाटाद्वारे एक किलोमीटर दूर असलेल्या शेतात एक भला मोठा खड्डा तयार करून त्यात पाणी साठवलं जातं। तिथून रोज शेकडो टँकरमध्ये बेकायदेशीरपणे पाणी भरलं जातं। तुम्ही विचार करत असाल तर मी इथे काय करतोय, तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे का वसई विरार महानगरपालिकेच्या नाकावर टिचून टँकर माफिया सर्रासपणे वसई विरार महानगरपालिकेचं पाणी चोरी करत आहे। तर माझ्या पाठीमागे आपण ह्या वसई विरार महानगरपालिकेची ही पाईपलाईन पाहू शकत असाल, तर ही पाईपलाईन आहे ज्या पाईपलाईन मधून टँकर माफियाने एक अनोखी शक्कल लढवलेली आहे। सर्रासपणे आपण पाहू शकत असाल की या पाईपलाईनला एक होल पाडलेला आहे, या होल मधून हा पाणी वाहणार आपण पाहू शकत असाल का हा पाणी पूर्णपणे टँकर माफिया सर्रासपणे चोरी करून हे आपल्या टँकरच्या माध्यमातून वसई विरारमध्ये विक्री करत आहे। ते एकंदरीत आपण पाहू शकत असाल का वसई विरार महानगरपालिका ही झोपेचं सोंग घेऊन आपल्या तोंडामध्ये मग मूग गिळून ही गप्प बसली आहे। एकंदरीत वसई विरार महानगरपालिका अशा प्रकारचे कितीक कारण वसई विरार महानगरपालिके अद्यापही पेंडिंग आहेत, ज्याप्रमाणे नागरिक इथले तक्रार करत त्याच्यावरती वसई विरार महानगरपालिका कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही। मात्र एवढा सर्रासपणे जो पाणी वाहत आहे आणि हा पाणी चोरीला जात आहे, तर एकंदरीत वसई विरार महानगरपालिका आता तरी याच्यावरती कारवाई करणार का, या टँकर माफियांवरती कारवाई करणार का, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे। मगाशी मी ज्या नाळ्यामध्ये होतो आणि ज्या प्रकारे तुम्हाला तिथे ज्या प्रकारे मी सूचित केलं का वसई विरार महानगरपालिकेचं पाणी सर्रासपणे टँकर माफिया विकत आहेत, तर हा पाणी नाळ्यामधून कुठून कुठपर्यंत येतं मी आता ते तुम्हाला दाखवणार आहे। एकंदरीत माझ्या पाठीमागे हा तुम्ही हा मळा पाहू शकत असा हा शेत आहे, या शेतामध्ये त्या नाळ्यामधून पाटबंधारा बांधण्यात आलेला आहे। एकंदरीत हा पाणी आपल्याला पाणीसुद्धा हा पाहायला मिळत नाही आहे का, मात्र हा पाणी हा जमिनीला लागून सर्रासपणे या पाटबंधाराच्या मार्फत ह्या भावखळमध्ये जमा होत आणि या भावखळमधून सर्रासपणे हे टँकर माफिया या मोटरच्या सहाय्याने इथे आपण पाहू शकत असाल का कशा प्रकारे हा जो पाईप आहे जमिनीमधून टाकलेला आहे, हा एकंदरीत पाईप आपण हा महामार्गालगत निघालेला आहे। एकंदरीत तिथेच एक टँकर उभा आहे, तर सर्रासपणे हे टँकर माफिया ह्या वसई विरार महानगरपालिकेचं पाणी चोरी करत, पण आपण एकंदरीत हा प्रश्न उभा इथं होत आहे का वसई विरार महानगरपालिका या टँकर माफियांपर्यंत कधी पोहोचणार आणि यांच्यावरती कधी कारवाई करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मगाशी तुम्हाला मी एका नाळ्यामध्ये चलचित्र दाखवलं, चलचित्रच म्हणावं कारण की वसई विरार महानगरपालिकेला सुद्धा माहीत नाही हे काय आहे। त्यानंतर एका पाटबंधाऱ्यावर गेलो, त्याच पाटबंधाऱ्याचा तिसरा भाग म्हणून हा साखळी रॅकेट वसई विरार महानगरपालिकेच्या नाकावर टिचून टँकर माफिया हा साखळी रॅकेट करून पाणी चोरी करत आहे। मी आता तिसऱ्या ठिकाणी उभा आहे, या तिसऱ्या ठिकाणी आपण पाहू शकतो हा तिसरा शेत आहे, ज्या दुसऱ्या शेतातून हा तिसऱ्या शेतामध्ये हा पूर्णपणे पाणी मुख्यतः वाहत आहे। पण एकंदरीत आपल्याला माहिती पण पडू शकत नाही आहे का कशाप्रकारे हा पाणी एका पाटबंधाऱ्याच्या मार्फत या पाईपलाईन छोट्याशा पाईपलाईनमध्ये जात आणि या पाईपलाईनमधून एकंदरीत आपण पाहू शकत असाल की त्या भावखळमध्ये सुद्धा मोठ्या विसर्गाने हा वसई विरार महानगरपालिकेचं पाणी या पाईपलाईनमधून ह्या भावखळमध्ये जात आणि एकंदरीत ह्या भावखळच्या पलीकडे सुद्धा टँकर माफिया हा पाणी चोरी करत आहे। तर वसई विरार महानगरपालिका या साखळी पाणी चोरीच्या रॅकेटला उद्ध्वस्त करणार का आणि यांच्यावरती कोणत्या प्रकारे कारवाई आता करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार कारण की एकंदरीत आपण पाहिलं असेल का साखळी पद्धतीने हा पाणी इथे चोरी केला जात आहे। एकच खड्डा खणून हे चोर थांबले नाहीये, तर त्यांनी पुन्हा पहिल्या खड्ड्यातील पाणी पाटाच्या सहाय्याने एक किलोमीटर लांब दुसऱ्या खणलेल्या खड्ड्यात नेलं। अशी पद्धतशीर चाललेली चोरी इतकी वर्ष महापालिकेच्या लक्षात कशी आली नाही? महापालिका आणि टँकर माफियांचे काही साटलोट आहे का, असा प्रश्न आता निर्माण झालाय। एकीकडे
महानगरपालिका हद्दी क्षेत्रातील लोक फाईल घेऊन पाण्याचे कनेक्शन मागण्यासाठी महापालिकेच्या खाली तासनतास ताटकळत बसलेले आहे. कमी प्रमाणामध्ये पाणी येतं म्हणून लाखो तक्रारी या महापालिकेकडे करत आहेत, तरीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष ही लोक करत आहेत. एकीकडे या महानगरपालिकेचे अधिकारी, त्याचप्रमाणे कर्मचारी, त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर, त्याचप्रमाणे इकडचे नगरसेवक, जमिनीचे मालक, टँकर माफिया यामध्ये पूर्णपणे अडकलेले आहे आणि लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी या लोकांनी केलेला दिसून येतो. सूर्याची जी पाईपलाईन आहे आपली पाणी पुरवठा करणारी, विरारी इस्टेट हे पिरकुंडा डोंगराच्या परिसरामध्ये, तिथे लिकेज झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे. आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना तात्काळ तिथे पाठवलं होतं, त्यांनी त्याची तपासणी केलेली आहे आणि तिथे एक मायनर लिकेज आढळून आलेलं आहे. ते दुरुस्त करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत आणि ते काम उद्या होईल, त्यामुळे उद्या एक दिवसापुरतं थोडंसं ते विरार पूर्व परिसरामध्ये पाणीपुरवठा बंद राहील. या निमित्तानं माझं लोकांना असं आवाहन असेल की अशा प्रकारचे लिकेजेस किंवा कुठे जर पाणी असं वाहत असेल, गळत असेल, कुठे पाण्याची गळती होत असेल, तर त्यांनी ते आमच्या निदर्शनास आणावं. इतकी मोठी पाणी चोरी होत असताना महापालिका अनभिज्ञ कशी, या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरितच आहे. एकीकडे लोक हंडाभर पाण्यासाठी मैलोनची पायपीट करतात आणि नळ कनेक्शन घेण्यासाठी सामान्य नागरिकांना पैसे भरूनही महिनोन महिने वाट पाहावी लागते. त्यात या खुलेआम चोरीचा पत्ताच पालिकेला नसणं म्हणजे नवल. जयराज राजिवडे, जय महाराष्ट्र, विरार.